गणपतीत बघायला गेलं तर अनेक वेगवेगळी रूपं गणरायाच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या मूर्ती आखलेल्या. पण जेव्हा केदारदादाच्या घरी येतो ना, 365 म्हणतात ना, असे सगळे देवस्थानं दिसलेली असतात, कुठे ना कुठे सगळे असतात. हो, हे खरं आहे, हे खरं आहे. 365 दिवसात देवाचं दर्शन पाहिजे असेल तर केदारदादाच्या घरी आहेत. नाही नाही, असं नाही, परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे एकदा स्वामींचं खूप आहे ना घरामध्ये, त्यामुळे स्वामींच्या मूर्त्या तुला दिसतील, फोटोज दिसतील. पण ते सगळेच काही मी फक्त विकत आणले असं नाही, खूप लोकांना माहिती आहे आता स्वामींचं मी करतो म्हटल्यानंतर लोक खूप प्रेझेंट मला स्वामीच देत असतात. आणि एकदा स्वामी आले घरामध्ये की मग ते मग जीव की प्राण असतो. दुसरं म्हणजे गणपतीचं म्हणशील तर हो, मूर्ती बघण्यासारखीच असते. दीड दिवसाचंच असतं गणपती, पण हे 2 दिवस आमचे कसे जातात आम्हालाच कळत नाही. मला कळतात कारण मी त्यातला एकच दिवस घरी असतो. बाईचं रूपही आता पाहायला मिळणार आहे. खरंच आहे, कारण तुळजा हा ती आमची कुलदैवत आहे, तुळजा भवानी. त्यामुळे ती म्हणतात ना, आपण हे सगळं आधी खूप फोटो फ्रेम हे सगळं खूप करत होतो. आता खूप कमी लोक, छोटंसं मंदिर पाहिजे तर एक मंदिर घर रूम वेगळी करतात वगैरे. पण तुमच्या हॉलमध्ये आलं कीच सगळ्या गोष्टी पाहायला वेगवेगळ्या रूपात पाहायला. मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याची सवय असेल ना. मला लहानपणापासून, मी आजी आजोबांकडे वाढलो, सो आम्ही तिघं जरी राहत असलो तरी इतक्या लोकांच्या म्हणजे इतक्या देवांच्या सान्निध्यात असतो ना की कधी एकटं पडायला होत नाही. ही खूप मस्त गोष्ट बोलून गेल्यात. थँक्यू. एवढं आहे तर थोडाफार तर हातभार किंवा थोडीफार आयडिया वगैरे मिळाली पाहिजे ना. नाही नाही, अजिबातच नाही, काहीच नाही. फक्त सांगण्याचं काम मी करते त्याला, हे 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 यावर्षी आम्ही करतोय बस. त्याच्यावरती हो चालेल. स्वतःच मत काय माहिती आहे ना की सगळीकडे सगळ्यांनी डोकं लावण्याची गरज नाही. ती मग दिग्दर्शक मी आहे ना, तर मग आता माझ्या दिग्दर्शनाचा फायदा बाहेर होऊन दे ना. इकडे मी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करतो. वा, ही गोष्ट बस आहे. म्हणजे घरात तुम्ही या सगळ्यांच्या अंडर आहात. सगळे मला सांगतात की असं करायचंय, आपण असं करणार आहोत, आपण तसं करणार आहोत, बस ओके फाईन. हा, त्याच्यामध्ये एकच आहे की ह्यांची इन्व्हॉल्वमेंट इतकी असते की मी जर शूटिंग करत असेल तर मी काल सगळे माझे सेटवरची लोक इकडे आली होती कलाकार, तर ती ही म्हणाली अरे सगळ्यांना माहिती होतं आपल्या घरी डेकोरेशन काय आहे ते. म्हटलं अगं तू मला फोटो पाठवलास ना, तू मी बघितला ना, तेव्हा सगळे बघत होते. आणि मी त्यांना तेच सांगत होतो की बघ ना, एवढं घरी गणपती आणि मी तयारीला काही करू शकत नाही मदत. सो थोडंसं वाटतं, पण एक आहे ना की हे लोक मस्त करतात. म्हणजे चौघजणं मिळून सगळं अगदी आता म्हणजे पुढच्या वर्षी काय करायचं याचं पण डिस्कशन झालेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की 3 महिने अगोदर यांची तयारी सुरू झालेली असते. गणपतीच्या दरम्यान बिझी आहेत, वेळ मिळत नाही, सगळं मान्य. पण इतर वेळात जेव्हा वेळ मिळतो तेव्हा काही थोडीफार मदत वगैरे असं कुठल्याही गोष्टीची, सामान आणण्यापासून ते छोट्या उठल्या गोष्टीची मदत होते दादा? नाही, अजिबात नाही, अजिबात. आणि ते स्पष्ट आणि खरं बोलायला काय हरकत आहे? माझं स्वतःचं मत काय माहिती ना, मी डिसिजन घेते आणि त्याला फक्त सांगते मी हे 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 केलेलं आहे, हे 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 मी या वेळेला करणार आहे बस. नाही, आणि नुसतंच गणपतीचं नाही, माझं म्हणणं काय की संसार आपण म्हणतो की जर 2 चाक आहेत त्याला, तर 1 चाक मी व्यवस्थित सांभाळतोय बाहेरचं, तर 1 घरातलं जे चाक महत्त्वाचं आहे ते ती सांभाळत असते. आणि ड्रायव्हिंग सीटवर ती बसली तरी मला आनंद वाटतो. सो घरातलं स्टेअरिंग तुमच्या हातात असं म्हणायला हरकत नाही, बाहेरचं स्टेअरिंग त्यांच्या. कोणालाही आमच्या घरामध्ये विचारलं ना तरी हेच सांगतील की केदारला काही माहित नाही. मला बी खरं सांगू का, या क्षणी मला जर काही तू आता कुठली गोष्ट मागितलीस ना तर मी असा ब्लँक होईल. मग कधी कधी मला असं वाटतं की ती लाईटची बटणं आहेत ना, तर ती म्हणते अरे तिसरं बटन, मग इकडची लाईट लागणार. अच्छा अच्छा अच्छा, हो. पण असं नाही आहे की माझं अजिबात दुर्लक्ष आहे, पण माझं स्वतःचं मत मी तिला ती 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 गोष्ट मी तिला दिलेली आहे ना, तर मग त्याच्यामध्ये नाक खूप अशाची गरज नाही. यंदा बाप्पाकडे काय मागणं? काहीच नाही, ॲब्सोल्युटली काही नाही. माझं स्वतःचं मत हा बास बास काम करत राहू दे, शक्ती देऊ देत, बुद्धी देऊ देत, कारण कलेचा देवता आहे. त्यामुळे पण बाकी असं हे पाहिजे ते पाहिजे खूप देतात ते भरभरून. आणि सेवा करण्याची आमची जी काही इच्छा आहे ती अशीच अभ्यासपणे असू देत, एवढं मात्र मागितलं. जाता फक्त एवढं, गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया.